हाय गाइस, आज आहे संडे 5 जून। तर आज आपण गेलो होतो कॉस्को इथे थोडंसं किराण्याची शॉपिंग करायला। आणि तर कॉस्को हे एक होलसेल शॉपिंग सेंटर आहे जिथे बल्कमध्ये डील्स ह्या रेग्युलरली सुरूच असतात, म्हणजे थ्रू आउट द इयर तुम्हाला काही ना काही डील्स ह्या वस्तूंवर मिळतील। तिथे आपल्याला एक जेनेरस रिटर्न पॉलिसी आहे, म्हणजे ते आपल्याला जर नाही वस्तू आवडलं तर आपल्याला मनी रिटर्न मिळतात। बल्कमध्ये सेल सुरू असतो म्हणून प्रायसेस कम्पिटिटिव्ह आहेत। क्वालिटी कंट्रोल प्रोटोकॉल्स असल्यामुळे क्वालिटी तिथली सगळ्याच वस्तूंची नेहमी चांगलीच असते। इथे येण्यासाठी आपल्याला 2 मेंबरशिप्स अवेलेबल आहेत, गोल्ड स्टार जी असते $60 आणि एक एक्झिक्युटिव्ह $120। आणि याचं स्पेशालिटी अशी आहे की जर आपण एक्झिक्युटिव्ह मेंबरशिप घेतली तर आपल्याला 2% कॅशबॅक मिळतं एव्हरी इयर, म्हणजे पूर्ण वर्षभराच्या ग्रोसरी शॉपिंगवर तुम्हाला 2% कॅशबॅक। कधी कधी ही कॅशबॅक $1000 आसपाससुद्धा असते। आणि हे आहे कॉस्कोचं फूड कोर्ट आणि इथे अफोर्डेबल प्रायसेसमध्ये खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात। तर आम्ही घरी जाताना मुलांना भूक लागली म्हणून थोडंसं पिझ्झा आणि हॉटडॉग वगैरे घेतलं आणि मग याच्यानंतर आम्ही घरी पोहोचलो। तर ही आहे सगळी आजची शॉपिंग। आणि मोस्टली जसं की काही जणांना माहिती असेल की गाडी नाही आहे आमच्याकडे सध्या, तर मग आम्ही प्रेफर करतो की जाताना बसने जायचं आणि येताना सगळं सामान असल्यामुळे उबर करून यायचं। सो आम्ही आलो आणि हे सगळं सामान आता काढायला घेतलं आहे। चिकन मटन फिश सगळे फ्रोझन असतात। तर हे आहे चिकन, हे फिश, हे श्रिम्प फ्रोझन आहे, बटन एग्स, हे मटन, हा फ्रोझन पिझ्झा आहे। ह्या एका पॅकमध्ये 4 बिग पिझ्झाज आहेत, म्हणजे लार्ज साईज चीज पिझ्झा, आणि याच्यावर आपण टॉपिंग्स टाकून मायक्रोवेवमध्ये बेक करू शकतो। हे केक, बटर, चेरीज, ब्लॅकबेरी, बनाना, स्ट्रॉबेरी, हे मँगोज, पायनॅपल। नंतर इकडे आहे हे मॉइश्चरायझर आहे, ॲव्हेन्यूचं वापरतो आम्ही। आणि हे हेअर कटचं किट आहे, तर मी USला असताना पण घरीच ईश्वर्यांची हेअर कट करायची, तर याच्यामध्ये असे 3 मिळालेले आहेत। ब्लेड्स, हे छोटा आहे, 0 नंबर म्हणतो आपण तसा, हा मोठा आहे, याच्यावरती आपल्याला वेगवेगळे नंबर्स आपण असे ॲड करू शकतो। ह्या क्लिप्स आहेत दिलेल्या, नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7। आणि हे एक एक्स्ट्रा आहे, हे इयर, नोज अँड ब्रो प्रिसिजन ट्रिमर, म्हणजे कानाच्या लावतो होती पण तुम्ही ह्याच्याने ट्रिम करू शकता। तर मी दाखवेलच की हे मध्ये कसं असतं किट आहे जेव्हा मी मुलांचं हेअर कट करेल तेव्हा। हे किट आम्हाला कॉस्कोचं हे स्पेशली आम्ही खूप यूज केलं, इझी आहे करायला। हे आहे व्हीट ब्रेड्स, मुलांना स्नॅक्स म्हणून सँडविच द्यायला हे चांगले पडतात, मैद्याचे नसल्यामुळे व्हीटचे असल्यामुळे हे देऊ शकतो आठवड्यातनं 1-2 चिरिओज, म्हणजे हे स्नॅक्स मुलांसाठी। सुजीचा रस के मैद्याचा आम्ही रस असा अवॉइड करतो। हे बासमती राईस आहे, पण हे इथे योगर्ट म्हणतात, म्हणजेच दही। तर छोटे छोटे असे पॅक्स आहेत जे आपल्याला मुलांना स्कूलला देता येतील। मी दाखवते ते कसे दिसतात। हे असे छोटे छोटे डब्बे आहेत जे त्यांना तिकडे ओपन करता येतात शाळेमध्ये आणि खाऊ शकतात। हे तूप आहे, हे शक्ती प्युअर देसी घी म्हणून हे पण येईल। हे ऑलिव्ह ऑइल आणि हे गव्हाचं पीठ, इथे शेर आटा वापरतात आणि याच्या पोळ्या खरंच खूप चांगल्या येतात, हे मला आवडले। कॅरेट, नंतर कुकुंबर, हे फ्लावर, ही बारीक ब्राऊन शुगर, पेपर्स हे येलो पिझ्झावरती टाकण्यासाठी, आणि हा आहे टावर फॅन। तर समरसाठी हा मेन, म्हणजे हा फॅन घेण्यासाठीच कॉस्कोला गेलो होतो। तर याला मी आता ओपन करते आणि तुम्हाला दाखवते हा फंक्शन कसं करतो। आणि त्याच्या आधी आपण हा किराणा आणि हे भाजीपाला सगळं आवरून
व्यवस्थित फ्रीजमध्ये रचून देऊ. मी हे पण दाखवते की मी फ्रीजमध्ये सामान कसा ठेवते. थोडंफार ज्या गोष्टी कट करून आणि थोडं साफ करून क्लीन करून ठेवता येत असतील ते मी ठेवते. आणि आठवड्याची तयारी पण करून ठेवते, म्हणजे सकाळी उठल्यानंतर घाईघाई होत नाही टिफिन वगैरे बनवायला. तर संपूर्ण आठवड्यावर वेळ न मिळाल्यामुळे हा फ्रीज असं थोडा अस्ताव्यस्त पसरलेला असतो. सामान हा जमेल तसा जमेल तिथे त्या मोकळ्या जागेत ठेवला जातो. तर मी आता हे सगळं सामान काढून घेणार आहे आणि कंपार्टमेंट सगळे काढून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि सामान महा परत व्यवस्थित असं रचून ठेवून देणार आहे. इकडे हस्बंड माझी चेष्टा करत होते की एवढी तयारी करून कोण फ्रीज साफ करते. तर मग मी तेच सांगत होते की नंतर मला कंटाळा येईल. आम्ही तसंच कॉस्कोमधनं आलो आणि जर सामान तसंच फ्रीजमध्ये कोंबला गेला तर मग नंतर वेळ मिळत नाही आठवडाभर. म्हणून मी आत्ताच सामानमध्ये न ठेवता सगळं धुवून घासून आणि कोरडं करून मग मी फ्रीज लावून घेणार आहे. आता मी इकडे हे लसूण वगैरे निवडून ठेवते, म्हणजे आठवड्याभर पुरतील एवढे लसूण मी निवडून काचेच्या बरणीत भरून ठेवते. थोड्याफार फळभाज्या मी कापून ठेवते आणि काही भाज्यांच्या देठी काढून वगैरे मी डब्यात भरून ठेवते आणि तसंच कढीपत्ता वगैरे कोथिंबीर हे सगळं डब्यात भरून ठेवते.
आणि हा आपला फ्रीज रचून झालेला आहे. वरचा होता फ्रोझन सेक्शन आणि खाली इकडे आहेत ह्या सगळ्या भाज्या डब्यात भरलेल्या. मागे पण थोडीशी जागा उरली अजून. इकडे हे फ्रूट्सचं सेक्शन, इकडे पेपर आणि थोड्याशा व्हेजिटेबल्स. चला तर मग आता आपण आपला फॅन जरा उघडूया. मध्ये रिमोट पण दिसतो आहे. रिमोटने हा फॅन कंट्रोल होतो, विच इज गुड, ऑसम. तर असा होता हा आपला आजचा रविवार. आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं वरती 2-3 तास झोपतो. उन्हाळा असल्यामुळे वरती एकदम मस्त वातावरण आहे. आर्यनावरती उषा आणि सगळं घेऊन जायला पप्पांना हेल्प करत होता. आणि हे आहे ओपन टेरेस आणि इथे खूप छान वाटतं आहे संध्याकाळी. आणि आम्ही असं बेड रेडी करून आणि रात्री आम्ही इथे थोडंसं स्टार्स वगैरे बघत मुलांना झोपवतो. आणि मग थोडं मध्यरात्र जरी थंडी वाढली की परत खाली जातो. तर मग कशी वाटली तुम्हाला ही संध्याकाळ आणि संध्याकाळची ही अरेंजमेंट? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि पुन्हा भेटते नवीन अशा एका सुंदर अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.